राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाड तालुकाध्यक्षपदी मुदसीरबाई पटेल यांची निवड. असंख्य कार्यकर्त्यांसह शरद पवार गटात जाहीर प्रवेश. महाराष्ट्रामध्ये काही महिन्यांपूर्वी राजकीय पक्षांमध्ये मोठी फूट पडली आहे. शिवसेना फोटो ठाकरे व शिंदे असे दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटून अजित पवार शरद पवार असे दोन गट पडले आहेत. खासदार तटकरे हे अजित पवार गटात गेल्यामुळे तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी तटकरे यांच्या सोबत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन मुदस्सीरभाई पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी पक्षप्रवेश केला आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष आमिरभाई खानजादा यांनी मुदस्सीर पटेल यांची पक्षाच्या महाड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मुदस्सीरभाई पटेल शिवसेना प्रणित वाहतूक सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष तसेच राष्ट्रीय जनता दल रायगड जिल्हा अध्यक्ष अशा मोठमोठ्या पदाचा कार्यभार यापूर्वीही त्यांनी भूषवला आहे. आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुदस्सीरभाई पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया सेल रायगड जिल्हा अध्यक्ष भूपेंद्र बैकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस प्रकाशभाऊ कांबळे, पराग वडके, भगवान साळवी, निसार पठाण, दीपक महाडी, मैनुद्दीन ढोकले, मुजीब बगदादी, रितिक पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जागृत महाराष्ट्र, रामदास चव्हाण, महाड, रायगड. फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.